नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत व्हॅनिला स्पंज कसा करायचा. केकसाठी लागणारा व्हॅनिला स्पंज. व्हॅनिला स्पंजपासून खूप सारे फ्लेवरचे केक बनवता येतात. मी ते पण सांगणार आहे कोणत्या कोणत्या फ्लेवरचे कसे बनवता येतात. आता आपण बनवणार आहोत 1/2 किलोच्या केकसाठी लागणारा स्पंज. त्यासाठी मी इथं वजन काटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक बाउल घेतला आहे, व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. प्रीमिक्स कुठल्याही केकच्या मटेरियलच्या शॉपमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल. एनहान्स कंपनीचं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, प्रिसाईन, डिझायर, कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. 1/2 किलोच्या केकसाठी तर आपण 200 ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहोत. 200 ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहोत. काढून घ्यायचे बरोबर 200 ग्रॅमच माप पाहिजे 1/2 किलोच्या केकसाठी. कोणी 150 पण वापरतं, पण मी 200 घेते. तुम्ही हवं तर 150 घेऊ शकता. तुम्हाला जर परफेक्ट 500 ग्रॅमच केक, मी जास्त असतो थोडा माझा केक. आता आपण 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं आहे, त्याला साधारण 100 ग्रॅम पाणी घेणार आहोत आणि लागलं तर अजून ॲड करणार आहोत. कारण काही प्रीमिक्सला कमी लागतं, काही प्रीमिक्सला जास्त लागतं. त्यामुळं आपण जेवढं प्रीमिक्स घेणार त्याच्या निम्मा पाणी तर लागणारच आपल्याला. तर लागलं तरच अजून ॲड करायचं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. चमच्याने घ्यायचं किंवा कशाने घ्या, व्यवस्थित एका साईडनीच फिरवत राहायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ॅड करणार आहोत, कारण की लागणार आहे 10 ml सारखं पाणी आपण त्यात परत टाकणार आहोत. म्हणजे 110 ml पाणी लागलं आपल्या प्रीमिक्सला. जर दुसरं प्रीमिक्स लवकर मिक्स झालं तर नाही लागणार. आता आपण परत वजन काटावर ठेवणार आहोत, टेर करणार आहोत वजन. आणि आता तेल टाकणार आहोत आपण. कुठल्याही कंपनीचं तेल चालेल. आपण जे भाजीला वापरतो ते शेंगदाणा वगैरे सगळं, फक्त स्ट्रॉंग नको, जास्त स्मेल नको त्याला, कुठलं वासाचं तेल नको. आता 20 ml तेल टाकलं आहे आपण 1/2 किलोच्या केकसाठी. व्यवस्थित मिक्स करून घेणार. तेल हे शेवटीच टाकायचं, कारण आधीमध्ये टाकायचं नाही. म्हणजे केक सुरुवातीला टाकायचं नाही किंवा प्रीमिक्स टाकल्यावर पाणी टाकल्यावर नाही. मिक्स केल्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण तेल टाकणार आहोत. शेवटी तेल टाकायचं. आता आपण 1/2 किलोच्या केकसाठी लागणारा टिन घेतला आहे राऊंड शेपमध्ये. वेगवेगळे शेप्स असतात, मी राऊंड टिन घेतला आहे कारण ऑर्डरचा केक होता. ऑर्डर द्यायची होती, गुलकंद फ्लेवरचा केक द्यायचा होता. आता मी ग्रीस करण्यासाठी बटर पेपर असेल तर बटर पेपर आपण त्या मापाचा कट करून तिथे लावू शकता. नाही तर तेल मी ग्रीस केलं आहे. इथे तेल कसं ग्रीस करायचं दाखवलं आहे. तेल लावून घेतलं सगळीकडनं आणि गव्हाचं पीठ चिमूटभर टाकलं आहे आणि ते सगळीकडनं फिरवून घेतलं आहे. बघू शकता सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं. केक खाली लागत नाही आणि बटर पेपर नाही म्हणून आपला केक अडून पण राहत नाही. आता आपण व्यवस्थित आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. मी इथं प्रीहीट करायला कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत ह्या टिनमध्ये. इथं आपण बॅटर ओतून घेणार आहोत टिनमध्ये. टिनमध्ये बॅटर ओतून व्यवस्थित झालं. इथं बॅटर बघू शकता तुम्ही, छान झालं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. केक बेक व्यवस्थित होणार आहे. मी जसं सांगितलं त्याप्रमाणात जर घेतलं तर कधीच केक फसत नाही. हा पण ऑर्डरचाच केक होता, गुलकंद फ्लेवरचा. आता आपण हे सगळं बॅटर टिनमध्ये ओतून घेणार आहोत आणि टॅप करून घेणार आहोत भांडं. टॅप करावंच लागतं, एअर बबल घालवावे लागतात. आता आपण इकडे मी प्रीहीट करायला कढई ठेवली होती आणि त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. तर 10 मिनटं खूप झाले. आपण जेव्हा केक करायला तयारी करतो तेव्हा पहिलं सुरुवातीला कढई ठेवायची. लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. आता आपण ह्याच्या स्टँड ठेवणार आहोत. स्टँड नसेल तर डिश पण चालेल, डिश झाकण काहीही चालेल. खाली वाळू मीठ टाकायची गरज नाही, व्यवस्थित केक बेक होतो. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कसा झाला आहे आपला केक. आता आपण याच्यावरती केकचं टिन ठेवून घेणार आहोत. केकचं टिन ठेवल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 30 मिनटानंतर, 25 ते 30 मिनटानंतरच आपण केक
झाकण खोलणार आहोत. त्याच्या आधीमध्ये केकचं झाकण खोलायचं नाही, नाही तर केक बसतो, केक खाली खड्डा पडतो केकला. हेच कारण आहे केकला खड्डा पडण्याचं. मध्ये आधी सारखं चेक करायचं, शिजला की नाही शिजला की नाही. त्याच्यामध्ये हवा बाहेर जाते आणि त्याची हीट कमी होऊन केकला खड्डा पडतो. आता आपले 30 मिनटं झालेत, आपण केक बघणार आहोत खोलून कसा झाला आहे ते. एक कापड घ्यायचं, त्याने झाकण खोलायचं. गरम असणार ते झाकण खूप. आता बघू शकता तुम्ही आपला केक ब्राऊन कलर आलेला आहे, शिजलेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. हा चेक करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देते. टूथपिक घ्यायची किंवा चमचा घ्यायचा, सुरी घ्यायची, तो त्याच्यामध्येवर घालायचा आणि घालून झाल्यावरती ते क्लीन जर आलं तर आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे समजायचं. आपली टूथपिक क्लीन आली आहे तर आपला केक छान शिजला आहे. आता आपण तो बाहेर काढणार आहोत आणि तो गार करायला ठेवणार आहोत. पूर्ण गार झाल्याशिवाय केकला आयसिंग करायचं नाही. 2 तास तरी बाहेर ठेवायचं. आणि क्रीम पण आपण बाहेर फ्रीजरमधून काढून बाहेर पूर्ण गार करण्यासाठी पूर्ण म्हणजे मेल्ट होण्यासाठी ठेवायची. बर्फ नाही पाहिजे त्याच्यात. ते आणि हे एक बरोबरच गार होतं, त्यामुळं सुरुवातीला केक करून घ्यायचा आणि 2 तास तरी रेस्ट करायचा आणि मग आयसिंग करायची. आता आपण केक कसा काढायचा ह्याच्यातनं, टीनमधून केक कसा काढायचा ते बघणार आहोत आपण. सुरीने सगळ्या साईड ओपन करून घ्यायच्या, कडेनी सुरी घालून फिरवून घ्यायची, मग खालून केक छान निघतो. नाहीतर एकदम तुम्ही टीन जर पालथा केला तर केक तुटू शकतो, की म्हणजे गरम असल्यामुळं चिकटून राहू शकतो वरती, नीट निघणार नाही. त्यासाठी पूर्ण केकला कडेने सुरी फिरवायची आणि केक डिशवर पालथा करायचा. तर डिशवर नुसता नाही करायचा, आपल्या त्याला खाली कापड पण ठेवायचं. नुसत्या डिशवर ठेवला तर केक खाली ओला राहणार, चिकट होणार, आयसिंग नीट जमणार नाही. आयसिंगसाठी केक एकदम व्यवस्थित पाहिजे. मी केक दाखवते, ओला ओलसर अजिबात राहिलेला नाही आहे, खड्डा पडलेला नाही, चिकट झालेला नाही. आणि अशाच छान छान केकच्या पुढच्या पण प्रोसेस पाहण्यासाठी, आयसिंग कसं करायचं, क्रीम कशी भेटायची, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवीनच चॅनल आहे, माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि केक बघू शकता तुम्ही किती स्पंजी झाला आहे, किती छान झाला आहे, कलर पण किती छान आला आहे. अशाच केकच्या आणि माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.